आपण बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा. अहमदनगर वन विभागाचा भ्रष्टाचार भाग 9. अहमदनगर वन विभागाचे SEF सोनोने व वनक्षेत्रपाल छबिलवाड जामखेड या नतभ्रष्ट वन अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत विलंब का. आता बघूया सविस्तर वृत्त. अहमदनगर वन विभागातील नतभ्रष्ट SEF सोनोने व नतभ्रष्ट वनक्षेत्रपाल छबिलवाड जामखेड यांनी आपल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असून त्यांच्या भ्रष्ट कृत्याची सखोल चौकशी व्हावी म्हणून तक्रारदारांनी जिल्हाधिकारी अहमदनगर ते मंत्रालयापर्यंत लेखी तक्रारी केल्या असून त्यांच्या विरुद्ध कारवाई का होत नाही हा एक संशोधनाचा भाग आहे. वनमंत्री, वनसचिव, प्रधान मुख्य वनरक्षक, मुख्य वनरक्षक, उप वनरक्षक यांना का संरक्षण देत आहे याचा आता शोध घ्यावा लागणार असून या दोन्ही नतभ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी थेट राज्यपाल साहेब यांनाच साकडे घालावे लागते का हे आता पाहावे लागणार असून सोनोने व छबिलवाड यांना तुरुंगात डांबण्यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणार असल्याचे तक्रारदारांकडून बोलले जात आहे. अशाच नवनवीन घडामोडींचा व बातम्यांचा आढावा घेण्यासाठी बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू नका. पुढील 10वा वन विभागाचा भ्रष्टाचार भाग क्रमांक 10 बघण्यासाठी बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा. सध्याचं बातमीपत्र संपलं. धन्यवाद.